राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार्म हाऊसला सकाळी 6 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून सुदैवाने या आगीत जीवित हानी झालेली नाहीये, मात्र आगीने मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घोटोडे ग्रामस्थांनी सदरील घटनेचं वृत्त पोलिसांना दिलंय. ही माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आग आटोक्यात आली असल्याचं पोलिसांनी कळवलंय. ही आग इतकी मोठी होती की त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता.